नमस्कार मंडळी, मी सुनीता आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. आरोग्यम धनसंपदा, रीडिंग इज टू द माइंड व्हॉट एक्सरसाइज इज टू द बॉडी, या अशा प्रकारचे अनेक कोर्स आहेत ज्यामध्ये आरोग्य आणि व्यायामाचं महत्व अनन्यसाधारण आहे हे विशद केलेलं आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांच्यात जर का संतुलन साधायचं असेल तर भारतीय प्राचीन योग पद्धती ही भारतीयांसाठी एक उत्तम असं वरदान आहे. मनाला एकाग्र करायचं, ध्यान अवस्था साधायची, परमात्म्याशी मिलनाची आकांक्षा करायची, ही त्रिसूत्री म्हणजेच योग पद्धती. रसिक हो, योग पद्धती ही सगळ्याच अनिष्ट गोष्टींवर एक उत्तम असा रामबाण उपाय आहे. जिमची गरज नाही, डॉक्टरांचे मोठमोठे बिल भरण्याची आवश्यकता नाही, आपल्या निरोगी आयुष्याची ही किल्ली आपल्याच हातात आहे, नाही का? बघा तर एकदा करून. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात इथेच करते आहे. सुरुवातीला जाणून घेणार आहोत मागच्या आठवड्यातल्या काही सांस्कृतिक घडामोडी. अँटॉफिल येथील दर्गा ख्वाजा सुफी मजिदुल हसन शहा इथं रमजान ईद निमित्त ईद मुबारक सोहळा संपन्न. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईसह महाराष्ट्रात आबालवृद्धांसाठी योग प्रात्यक्षिक स्वरूपांच्या कार्यक्रमांचं आयोजन. आयुर्वेदिक मातृ एवं शिशु स्वास्थ्य अनुसंधान संस्थान नंदनवन नागपूर इथं हिंदी कार्यशाळेचं आयोजन. जहांगीर कलादालनात चित्रकर्ती दीपिका विश्वास यांचं चित्र प्रदर्शन. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन. रमजान ईद. ईद या शब्दाचा अरबी भाषेतील अर्थ आनंद असा आहे. मुस्लिम बांधव या रमजान महिन्यामध्ये रोजे करतात आणि हे रोजे संपल्यानंतर ईद साजरी केली जाते. ईदगाह किंवा मशिदीमध्ये जाऊन सारे मुस्लिम बांधव एकत्र येऊन अल्लाला नमाज अदा करतात आणि मग आलिंगन देऊन ईद मुबारक केलं जातं. मित्र असो किंवा शत्रू असो, एकमेकांना आलिंगन देत हे असं म्हणतात ईद मुबारक. चला तर पाहूयात रमजान ईदचा हा सोहळा. अँटॉफिल येथील मेहफिले जहांगीर दुर्गा ख्वाजा मजिदुल हसन शहा यांच्या दरबारातील हा रमजान ईद सोहळा. नमाज आणि अल्लापाशी दुवा मागण्यासाठी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव हजर होते. नमाज पठण झाल्यावर कुराण पठण करण्यात आले. ख्वाजा मजिदुल हसन शाह यांच्या समाधीवर फुलांची चादर अर्पण करण्यात आली. भक्ती व्यक्त करण्यासाठी मुस्लिम बांधव एकत्र येऊन या सोहळ्यात समर्पित होतात. एकमेकांची मैत्रीची गळाभेट करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण ही खूप महत्वाची असते. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. रमजान के रोजे गुजर चुके, आज ईद उल फित्र है. आलम इस्लाम में मुसलमान ईद मना रहे हैं. हम सभी ने एक महीने रोजे रखे, अल्लाह के हुक्म के मुताबिक भूखे प्यासे रहे, लेकिन सिर्फ भूखे प्यासे रहना ही रोजा नहीं होता. रोजे का मतलब है बुराइयों से बचे, अपने वालदेन की इज्जत करें,
नेकियां करे, पड़ोसियों का ख्याल रखे, गरीब मिस्किन का ख्याल रखे, ज़कात दे, फितरा दे, अपने देश में अमन अमान से रहे। ये रोज़गार के लिए सब चीज़ फ़र्ज हो जाती है, ना कि सिर्फ भूखा प्यासे रहे और अपने उसी रवश में कायम रहे। खरतर जगाच्या कल्याणासाठी दुआ मागण्याचा प्रघात आहे। उपस्थितांसाठी शिरखुर्मा प्रसाद स्वरूपात वाटला जातो। पारंपरिक पद्धतीने ईद मुबारक सोहळा प्रासादिक वातावरणात साजरा झाला। पहिले आसरे में अल्लाह ताला रहमत ही रहमत नाजिल फरमा रहा है, दूसरे आसरे में इंसान की मगफिरत होती है और तीसरे आसरे में अल्लाह ताला जहन्नम से निजात अता फरमाता है। जहन्नम क्या है? जहन्नम एक नर्क है। अल्लाह ताला के खुशनुदी और रजा के लिए जब इंसान अपना तन मन धन सब कुछ कुर्बान करके और रोज़ा रखता है और रात में इबादत करता है और उसके याद में रोता है, गिड़गिड़ाता है, चिल्लाता है और अल्लाह से माफ़ी मांगता है, तो वो रब्बे कदीर अपनी रहमत से उसके तमाम गुनाहों को माफ़ फरमा देता है, जिसके बाद पूरा महीना ख़त्म होने के बाद अल्लाह ताला ने उसके लिए इनाम रखा कि इसने मेरे नाम पे रोज़ा रखा और रात में इबादत की है मेरी, इसलिए ऐ मेरे बंदे मैंने तुझे इनाम के तौर पे ईद दे रहा हूँ। रमजान ईद सोहळ्याची ही दृश्य आहेत नागपूरची। इतर सर्वत्र दिसतो तसाच उत्साह रमजान ईद सोहळा नागपूर इथं देखील पाहावयास मिळाला। पारंपरिक वेशात मुलं, युवक आणि वृद्ध ये नमाज पठणासाठी सहभागी झाले होते। सामूहिक नमाज पठणानंतर सर्वांनी अल्लापाशी कल्याणाची प्रार्थना केली। एकमेकांना भेटून ईद मुबारक करून सर्वांनी ईदच्या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला। 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, या दिवसाच्या व्युत्पत्तीचं सारं श्रेय हे भारताकडे जातं। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये योग ही भारताची प्राचीन परंपरा असल्याचं सांगून योगाविषयीचं महत्व विशद केलेलं आहे। त्यानंतर अवघ्या 90 दिवसांमध्येच संयुक्त राष्ट्र संघानं पूर्ण बहुमतानं 21 जून या दिनाला योग दिनाची संमती दिलेली आहे। 2015 पासून या दिनाला भरपूर असं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि मग हळूहळू अगदी मंतरल्यासारखं सारं वातावरण योगमय झालेलं आहे। चला तर पाहूयात योग दिनाच्या कार्यक्रमाची ही एक फी। मुंबईत मरीन ड्राइव्हचा नेहमीचा परिसर, परंतु विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती। केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर या उपक्रमात स्वतः सहभागी झाले होते। त्यांनी उपस्थितांच्या साथीनं योग प्रात्यक्षिकात सहभाग घेतला। योगा बाय द बे या उपक्रमाच्या माध्यमातून योग अभ्यासाचं महत्व सर्व पिढींपर्यंत पोहोचलं असं म्हणता येईल। दुनिया में योग 21 जून को करने का अपील किया और सभी देशों ने उसको तुरंत स्वीकार भी किया। पिछले 4 साल से हम देख रहे हैं, इस साल भी लगभग 190 से ज्यादा देशों में ये योग हो रहा है सब जगह। तो ये
एक दुनिया में आंदोलन बन गया। भारत में तो गली गली में, गांव गांव में कहीं ना कहीं योगा के क्लास होते हैं, लोग जाते हैं बहुत भारी मात्रा में, क्योंकि ये बिना खर्चे का शरीर और मन को स्वस्थ रखने का उपाय भी है और ये भारत की एक सॉफ्ट पावर है और इससे भारत का गौरव बढ़ा है। और मुझे लगता है कि ये बिना खर्चे का शरीर और मन को स्वस्थ रखने का लोगों ने करना चाहिए और लोग बहुत बड़ी भारी मात्रा में अभी शामिल हो रहे हैं। मैं सबको शुक्रगुजार करता हूँ। यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर इथं विश्व योग दिनाचं औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेनं योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं। इथं एकाच वेळी मोठ्या संख्येनं साधक एकत्र येऊन त्यांनी योग साधना केली। या विशेष कार्यक्रमाला नागपूरचे उपमहापौर दीपराज पारडीकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त वीरेंद्र सिंह, दयाशंकर तिवारी, श्री अनूप कुमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते। नागपूर इथं एका अन्य कार्यक्रमात योग दिवस साजरा करण्यात आला। हा कार्यक्रम हेडक्वार्टर्स मेंटेनन्स कमांडतर्फे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला एअर मार्शल हेमंत शर्मा, श्रीमती कुसुम शर्मा, श्रीमती अंबिका सिंग, एअर व्हॉइस मार्शल मनवेंदर सिंग आदी मान्यवरांचा सक्रिय सहभाग होता। अगागो योगी म्हणजे तो देवांचा देवो जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो। संत ज्ञानेश्वरांनी अगदी नेमक्या आणि प्रेमळ शब्दामध्ये योग मार्गावरून जाणाऱ्या योग साधकाची महती सांगितलेली आहे। शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, ऋषीमुनींचा हा संदेश योग साधनेतून सिद्ध होऊ शकतो। शरीर म्हणजे मौज मजेचे किंवा उधळपट्टीचे साधन असू नये असा मंत्र योग साधनेतून त्या अभ्यासातून सांगितला जातो। पाहूयात योग अभ्यासविषयक हा कार्यक्रम।
वरळी येथील मुंबई दूरदर्शन केंद्रातही योग दिन साजरा झाला. योगीराज महाराज अशोक पाटील यांनी मुंबई दूरदर्शन केंद्राच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला योग प्रात्यक्षिक संदर्भात मार्गदर्शन केले. मानसिक स्वास्थ्यासाठीही योग अभ्यासाचं महत्व खूप खूप अधिक आहे. नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियममधील योग अभ्यासक विषयक खास उपक्रम यज्ञ. या उपक्रमात महत्वाची भूमिका बजावली योग क्षेत्रात गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर प्रज्ञा पाटील यांनी. नाशिकमधील विविध भागात 100 योग प्रमुख तयार करून वेगवेगळ्या शाळांतील विद्यार्थ्यांना योग धडे देण्यात आले. मिळालेल्या या योगविद्येच्या अभ्यासातून मुला मुलींनी प्रत्यक्ष स्टेडियमवर योग प्रात्यक्षिकं सादर केली. योग एवं ज्ञान से पुरुषार्थ हे बोधवाक्य असलेला हा यज्ञ उपक्रम मुलांसाठी अतिशय उपयुक्त होता. आजची युवा पिढी निकोप व्हावी यासाठीचा हा प्रयत्न स्तुत्य म्हणायला हवा. मूळ आमचा हेतू असा आहे की एक चांगल्या पिढी घडवावी, त्याच्यामुळे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी जरा मदत होईल. पुढे जो आपण स्वप्न पाहत आहोत की भारत हा विश्वगुरु झाला पाहिजे आणि भारत हा विश्वगुरु जर व्हावा असं वाटत असेल तर आपली ही येणारी पिढी ही मनाने आणि शरीराने दोन्ही पद्धतीने सुदृढ असली पाहिजे. आणि जे ज्याचं सामर्थ्य फक्त योगामध्ये आहे, योग ही आपली संस्कृती आहे, भारताची संस्कृती आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि म्हणून आपण नाशिक शहरापासून यज्ञ या प्रोग्रामाची 18 जून 2018 पासून सुरुवात केलेली आहे आणि आपण आता यापुढे नाशिक जिल्हा, नंतर महाराष्ट्र आणि नंतर पूर्ण भारतभर या उपक्रमाचा प्रचार करणार आहोत. या उपक्रमामार्फत योगाचा प्रचार करणार आहोत. या उपक्रमामार्फत पिढी घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. शासकीय कार्यालयांमधून हिंदी भाषेचा वापर यासाठी केंद्र सरकारकडून उपयुक्त अशी पावलं उचलली जात असल्याचं पाहायला मिळतंय. दैनंदिन कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर व्हावा यासाठी आवश्यक ती मानसिकता रुजवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. संपूर्ण भारत देशामध्ये हिंदी ही सर्वांना समजेल उमजेल अशी भाषा आहे. दूरदर्शनच्या केंद्रावर हिंदी ही प्रामुख्याने पाहिली जाते, ऐकली जाते. आज आपण पाहणार आहोत हिंदी भाषा विषयक असाच एक कार्यक्रम, स्थळ नागपूर. क्षेत्रीय आयुर्वेदिक मातृ एवं शिशु स्वास्थ्य अनुसंधान संस्थान नंदनवन नागपूर यांच्या स्थापना दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय हिंदी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. CCRAS आयुष मंत्रालयाचे महानिदेशक प्रोफेसर वैद्य के एस धीमान हे प्रमुख अतिथी होते. डॉ एन एस चौधरी आणि डॉ आर गोविंद रेड्डी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाला का उद्देश्य केवल ध्यान वर्धक न होकर हम एक मंच पर एकत्रित होकर उत्कृष्ट कार्य संपन्न करने का निरंतर प्रयास करना भी है. आज संपूर्ण विश्व
बहुत ही समीप आ गया है। और जैसे कि ये मैं कहता हूँ कि बहुत ही समीप आ गया है, हम कहते हैं कि आयुर्वेद एक अलग तरीके से लोगों को ट्रीट करता है। इस कार्यशाला में मुख्य उद्देश्य है जो राजभाषा का प्रगति और प्रशंसा और प्रोत्साहन हेतु हमने ये काम सात संस्था को यहाँ पर कैंसर अनुसंधान CCRS सेंट्रल काउंसिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक साइंसेस का ओर से यहाँ पर हम आयोजित किया गया है। इसका मुख्य उद्देश्य है कि हिंदी का प्रगति और हिंदी का प्रोपगेशन वो होने के लिए हम खास करके सात हमारा जो संस्थान है उनको यहाँ पर बुला के हम हिंदी का प्रशिक्षण करवा रहा है, एक का कार्यशाला है। भारत सरकार के गृह मंत्रालय के अधीन राजकीय राजभाषा कार्यान्वयन समिति का ये योजना है कि प्रत्येक केंद्रीय कार्यालय में हिंदी भाषा का अधिक से अधिक प्रयोग होना चाहिए और देश के अलग अलग भागों को इस उन्होंने राजभाषा हिंदी में कार्य करने की प्रतिशतता के अनुसार जो है वो वर्गीकृत किया गया है। और इसी कार्यक्रम के तहत एक योजना रहती है कि प्रत्येक केंद्रीय केंद्र सरकार का प्रत्येक कार्यालय जो है वो साल में एक बार इस प्रकार का कार्यशाला करे और अपने कर्मचारियों और अधिकारियों को इस काम को पूरे कार्यालय काम को हिंदी में करने के लिए योजना रूप में करने की प्रोत्साहन दे। अनेकदा शालेय वयामध्ये मुलांना प्रश्न विचारला जातो, तो मोठं झाल्यावर कोण होणार। खरं तर हा प्रश्न त्या वयामध्ये विचारणं तितकंसं योग्य नाही, कारण ही मुलं त्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा त्या उत्तराच्या संदर्भात अक्षरशः अनभिज्ञ असतात। परंतु काही मुलं बोलून जातात, सांगून जातात आणि अगदी त्याप्रमाणे वागतात सुद्धा आणि ते यशस्वी करून दाखवतात। आज आपण पाहणार आहोत अशाच एका चित्रकाराचा प्रवास। खरं तर अगदी वयाच्या 3 वर्षापासून हिनं ठरवलं आणि मोठ्या जिद्दीनं तिनं त्या प्रवासाला सुरुवात केली। पाहणार आहोत दीपिका विश्वास यांचं चित्र प्रदर्शन। जहांगीर कलादालनातील एक सकारात्मक ऊर्जा देणारं चित्र प्रदर्शन, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, चित्रकर्ती दीपिका विश्वास। या चित्र प्रदर्शनातील चित्रांमध्ये प्रामुख्याने ऍक्रेलिक रंगाचा वापर पाहावयास मिळतो। ऍबस्ट्रॅक्ट आणि भौमितिक स्वरूपातून चित्रकर्तीने आपले मनोविचार व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे। दीपिका विश्वास यांच्या चित्रशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे चित्रातील रंगसंगती। चित्राचा विषय प्रभावीपणे मांडण्यात ही रंगसंगती खूप महत्वाची भूमिका बजावते। हे प्रदर्शन पॉझिटिव्ह व्हायब्रेशन या शीर्षकाला नक्कीच अधोरेखित करतं। चित्र पाहताना पॉझिटिव्हिटीला उंचावण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी झालेला दिसतो। चित्र पाहताना थकवा, मरगळ मनातून दूर निघून जाते आणि आपण त्या चित्रांशी एकरूप होऊन जातो। मेरा जो टायटल है मेरे एग्जिबिशन का पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, इसको मैंने 3 भागों में डिवाइड किया है। एक ऍबस्ट्रॅक्ट, एक गणेश जी जो है वो जियोमेट्रिकल में बनाया है और एक बुद्धा जो भी एक ही आर्ट फॉर्म में, बल्कि करने का मेथड सबका सेम था। जो मैंने ज़्यादातर एक्रेलिक कलर का इस्तेमाल किया है। और हाँ, एक सीरीज़ और है जो अपकमिंग जो मेरा शो आने वाला है उसके लिए मैंने ऑयल कलर का इस्तेमाल किया है, वो बॉम्बे बेस्ड होगा। लेकिन अभी जो मैंने जो एग्जीबिशन मेरा मेन यहाँ पे है वो पॉजिटिव वाइब्रेशंस पे है। उस पर जैसे मैंने कमर्शियली जो आर्ट बनाया है उसमें थॉट्स मैंने डाले हैं एब्स्ट्रैक्ट में, और बहुत सारे कलर कॉम्बिनेशन है उसमें, द डार्क कलर, हर कलर के अलग अलग मायने होते हैं। तो वो सब मेरे कलर के माध्यम से मैंने उसे व्यक्त किया है। और थॉट्स हैं जो पॉजिटिव और मोटिवेशनल, जो इंसान को मोटिव करते हैं। और लाइफ में कभी रुक के नहीं रहना चाहिए, कोई भी तकलीफ आए, कैसा भी सिचुएशन हो, यू ऑलवेज हैव टू प्रिपेयर फॉर दैट। दीपिका
21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं एक्सरसाइज फिटनेस या सगळ्यांविषयीच्या चर्चा या खूप होताना दिसतात. परंतु हळूहळू हा उत्साह ओसरत जातो आणि मग आमच्याकडे वेळ नाही ही सबब पुढे येते. रसिक हो, तुमचं क्षेत्र कोणतंही असो, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही चाकरमानी असाल किंवा तुम्ही गृहिणी असाल, फिटनेस ऑलवेज मॅटर्स. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फिटनेसचं महत्व हे अनन्य साधारण आहे. रसिक हो, खरं तर फिटनेस हा केवळ सैनिक, खेळाडू किंवा पोलीस यांच्यासाठीच महत्वाचा आहे हा समज अत्यंत चुकीचा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे बॉडी फिटनेस अँड माइंड फिटनेस बोथ गो हँड इन हँड हे लक्षात घ्यायला हवं आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये एक्सरसाइज, व्यायाम हा संकल्प रोजचाच असायला हवा. बघा, विचार करा. आज मी इथेच थांबते आहे, तुमचा निरोप घेते आहे, पण जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते, हा कार्यक्रम तुम्ही आता यूट्यूबवर देखील पाहू शकता. त्यासाठी आमचा यूट्यूब ऍड्रेस आहे DD सह्याद्री आपला महाराष्ट्र. नमस्कार.